नमस्कार, आशाताई आली पेटाऱ्यात MCP कार्डची माहिती घेऊन आली. माहितीये, मुलांच्या MCP कार्ड मध्ये खूप कमाल गोष्टी लिहिलेल्या असतात. त्या वाचून सुद्धा जाणून घेता येते की मूल निरोगी आहे कि कुपोषणाचे शिकार होत आहे ते. कस माहित करायचं? माझ्या सोबत राहा. बघा हा, हे आई आणि मुलाच्या सुरक्षेसाठी कार्ड आहे ना, तेच MCP कार्ड. त्याच्या मदतीने आपण आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरांमार्फत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत करून घेऊ शकतो. जसं की मूल योग्य पद्धतीने वाढतंय की नाही, जर नसेल तर काय करायला हवं, या कार्डात मुलाला लसी कोणकोणत्या आणि कधी दिल्या जाणार हे सुद्धा सांगितलेले असते. या माहितीच्या आधारे डॉक्टर किंवा माझ्यासारख्या आरोग्य कर्मचारी मुलाची तब्येत तंदुरुस्त आहे की नाही हे झटक्यात माहीत करून घेतात. जशी काही गडबड जाणवते तसं लगेचच उपचारासाठी प्रयत्न केले जातात. MCP कार्डमध्ये जी वाढीची सूची म्हणजे विकासाची सूची असते ती मुलाचे वय आणि वजन सांगते. म्हणजे कोणत्या वयात मुलाचं किती वजन असलं पाहिजे. सोबतच ही गोष्ट सुद्धा सांगते की कोणत्या वयात मुलाची उंची किती असावी. यात तुम्हाला दोन रंगांची सूची दिली आहे, एक गुलाबी आणि एक निळी. गुलाबीवाल्या सूचीमध्ये मुलांची विकासाची माहिती असते, तर निळ्यावाल्या सूचीमध्ये मुलाच्या विकासाविषयी लिहिलेले असते. मुलाच्या प्रत्येक तपासणीनंतर ANM किंवा AWW सूचीमध्ये मुलाचे वय, वजन आणि उंची नोंदवतात. जर या तक्त्यावर असलेल्या हिरव्या रंगाच्या पट्टीशी मिळते जुळते असेल तर तुमच्या मुलाच्या वाढीची गती नीट आहे. आणि जर मुलाच्या वयानुसार असलेले वजन आणि उंची तक्त्यावर असलेल्या पिवळ्या पट्टी सोबत जुळत असेल तर असं असू शकतं की मुलामध्ये कुपोषण आहे. ते जर नारंगी रंगाच्या पट्टीशी जुळत असेल तर मूल गंभीरपणे कुपोषणाचे शिकार आहे असे म्हटले जाते. जर मुलाचे वय, वजन आणि उंचीचे गणित पिवळ्या किंवा नारंगी पट्टीशी जुळत असेल ना, तर लगेचच आशा किंवा ANM किंवा जवळच्या डॉक्टरांना भेटा. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आरोग्य केंद्रात जाल MCP कार्ड घेऊन जायला विसरू नका.